नागपुर हवाई अड्डे पर प्रफुल्ल पटेल ने अपने पार्टी के विधायक, मंत्रियों और साथ ही शरद पवार, अजीत पवार, जयंत पाटिल का आभार व्यक्त करते हुए कहा कि उनकी वजह से आज मुझे राज्यसभा पर चौथी बार चुनाव लड़ने का मौका प्राप्त हुआ है। इससे पहले गोंदिया भंडारा जिले से लोकसभा चुनाव लड़ने का मौका मिला था। साथ ही उन्होंने कहा कि अगर भविष्य में मौका मिला तो और लोकसभा के लिए काम कर सकता हूँ। खूप खूप म्हणजे समाधान आहे। मी माझ्या पक्षांच्या नेत्यांचा, खास करून पवार साहेब, अजित पवार, जयंत पाटील आणि आमचे सर्व आमदारांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या मनपूर्वक इथे आभार जाहीरपणे मानू इच्छितो की त्यांच्यामुळे मला आज ही परत संधी राज्यसभेवर चौथ्यांदा जाण्याची मिळालेली आहे। चारदा मी याच विदर्भामधून, गोंदिया भंडारा भागामधून मी लोकसभेवर निवडून गेलेलो आहो। आता हे चौथ्यांदा राज्यसभेवर जातो आहे। आता भविष्याच्या काळात ईश्वरची आणि आमच्या लोकांची इच्छा असेल तर एखाद्या वेळेला परत लोकसभेवर जायचं आपण काम करू शकतो, प्रयत्न करू शकतो। तिथे जनतेच्या हातामध्ये आहे, मी आधी काही सांगू शकत नाही। पण आपण इथेहून या विदर्भाच्या मातीतून केंद्राच्या लोकसभेमध्ये आज आपल्याला आठव्यांदा म्हणजे चारदा लोकसभा आणि चौथ्यांदा विधान आपल्या राज्यसभेवर जाता आलं आणि या विदर्भासह, गोंदिया भंडारासह महाराष्ट्र आणि देशाची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे। त्याचा एक छोटा मोठा उदाहरण नमुना आपला हा विमानतळही आहे। असे अनेक विमानतळ भारतातले आपण उभारले आहे। ही संधी या मातीतून आपल्याला तिथे संसदेमध्ये जाण्याची संधी मिळाल्यामुळे ही प्राप्त झाली आहे आणि 31 वर्ष पूर्ण करून 35वं वर्ष सुरू आहे आणि पुढची 6 वर्ष पक्की आहे।